सर, राज्याच्या राजकारणामधले ज्या आपल्या घडामोडी आपण पाहतोय, आता सध्या विदर्भातले दोनच आमदार जे होते, एक तुम्ही होतात आणि अनिल देशमुख साहेब होते, की जे शरद पवार साहेबांसोबत होते, परंतु अशी चर्चा ऐकायला मिळते की आपण अजितदादांसोबत जात आहे. नाही, मागच्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे स्प्लिट झालं राज्यस्तरावर, त्याच्यामध्ये माननीय आमचे सर्वोच्च नेते पवार साहेब यांना सोडून काही जण यांनी एक वेगळा गट बनवण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यातले काही लोक माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले. आणि अशा परिस्थितीमध्ये आमदारांच्या मध्ये दोन गट म्हणा किंवा त्यांची विभाजनी, त्यानिमित्तानं पूर्णपणे नाही म्हणता येणार, काही जण तटस्थ होते, काही जण मीसुद्धा पवारसाहेबांच्या बरोबर तिथे यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमात सहभागी झालो होतो, काही जण अजितदादांच्या बरोबर सहभागी झालेले होते. तर यामध्ये प्रामुख्याने आता मी या संदर्भात खऱ्या अर्थानं मागील अनेक वर्षापासून जिल्हा सहकारी बँकेला, अडचणीत असलेल्या बँकेला मदत मिळावी, अडचणीत असलेली बँक त्याच्यातून बाहेर पडावी, यासाठी सातत्यानं 2013-14 पासून प्रयत्न करतो आहे. परंतु हे सर्व करत असताना मागच्या काळात थोडी मदत त्या काळामध्ये झाली, परंतु ती मदत काही पुरेशी नव्हती, आणि त्या मदतीमुळे आम्ही आतापर्यंत जिल्हा सहकारी बँक ही पूर्ण क्षमतेत नाही पण कशीबशी चालवण्याचा प्रयत्न बुलढाण्यामध्ये करून राहिलो आहे, जिल्ह्यामध्ये करून राहिलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी असलेली ही बँक अडचणीत आल्यामुळे मागील काळामध्ये ठेवीदारांनाही पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांनाही पीक कर्ज मिळत नाही, राष्ट्रीयकृत बँकासुद्धा त्यांना पूर्णपणे मदत करत नाही, आणि म्हणून जिल्ह्यातले हजारो लाखो शेतकरी आणि ठेवीदार हे प्रामुख्यानं अडचणीत आलेले आहेत, ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. माननीय काँग्रेस पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना त्यांनी या बँकेला मदत केली नाही, ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातीलसुद्धा अनेक काँग्रेसच्या लोकांनी मदत केली नाही, अडचणी निर्माण केल्या, विरोध केला, हीसुद्धा परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये केंद्रीय नेते माननीय गडकरी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन माननीय फडणवीस साहेब यांनी मदत केली, म्हणून आजपर्यंत आम्ही ही बँक चालू शकलो. परंतु पुढच्या काळामध्ये जर ही बँक बंद पडली तर निश्चितपणे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी, ठेवीदार आणि अनेक लहान मोठ्या सहकारी संस्था ह्या बंद होतील, त्यांना फार मोठा फटका बसणार आहे. मी बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष होतो, माझे वडील बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, माझी आईसुद्धा काही काळाकरता अध्यक्ष होती, आणि त्यामुळे ही बँक बंद पडणं ही माझ्या दृष्टीनं माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामधला एक फार मोठा फेल्युअर, फार मोठा टपका हा माझ्या दृष्टीनं तिथं ठरणार आहे. आणि म्हणून आजच्या या परिस्थितीमध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये माननीय दादा त्या ठिकाणी सामील झाले, त्यांनी मला 2-3 वेळा सांगितलं, आणि सांगून मी जर त्यांच्याबरोबर राहिलो, त्यांना जर सहकार्य केलं, तर या सरकारकडनं आपण या बँकेला पूर्णपणे मदत मिळवून घेऊ, अशा प्रकारचं आश्वासन त्यांना मला दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी विचार करतो आहे, अजून पूर्ण निर्णय घेतलेला नाही, मी विचार करतो आहे की दादांना यामध्ये साथ देऊन जिल्हा सहकारी बँकेचं पूर्णपणे पुनर्वसन करून घेण्यात यावे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.